भाजप आमदार नितेश राणेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि मुंबई हायकोर्टानंही नितेश राणेंना जामिनाबाबत दिलासा दिलेला नाही. यामुळे राणेंनी आता सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय. सुप्रीम कोर्टात नितेश राणेंची बाजू ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी मांडणार आहेत. नितेश राणेंना जामीन न मिळाल्यास त्यांची अटक अटळ आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं याकडे लक्ष आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे